तर मॅचला स्टार्ट करा पंच, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे, 3:25 टायमिंग या ठिकाणी, 3:30 झालेत। सेमीफायनल क्रमांक एक या ठिकाणी स्टार्ट होते। सलामीची जोडी मैदानात आत मध्ये महेश आणि भूषण ही जोडी पाहायला मिळते। ते बॉलिंग ट्रॅक वरती पहिले षटक हाताळण्यासाठी संदीप चावरे स्वतः संघाचा संघनायक कॅप्टन राउंड द विकेट पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज होते। बॅट्समन आहे सज्ज महेश, पहिलाच बॉल पहिल्याच बॉलला ऑन साइडला फटका केला फाइनल क्षेत्रात। एकदा आले दुसऱ्या धावीचा वेगाने प्रयत्न होईल की काय, परंतु एक धाव दुसऱ्या धावीचा मात्र कोणताही प्रयत्न केला जात नाही। या बॉल वरती मात्र एक धाव, एका धावीने या ठिकाणी धाव संख्येचा अकाउंट, धाव संख्येचं दार, त्याचबरोबर धाव संख्येचा श्री गणेश होताना आपण पाहतोय। या वेळेस चांगली बॉलिंग, कॅप्टन लीडिंग अप फ्रंट असं नेहमी म्हटलं जातं, आणि त्याच पद्धतीचं संदीप चावरे बालाजी वॉरियर्सच्या संघाचा कर्णधार आहे, आणि संदीप चावरे नक्कीच या संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगल्या पद्धतीनं त्याच्या माध्यमातून गोलंदाजी असेल फलंदाजी असेल पूर्णतः यशस्वी ठरलाय गोलंदाज, त्याचबरोबर हा खेळाडू आणि तोच खेळाडू मात्र बॉलिंग ट्रॅकवरती पहिले षटक हाताळण्यासाठी यावेळेस मात्र स्लॉट मध्ये होता, त्याला प्लॉट मध्ये पाठवण्याचा प्रयत्न, चेंडू जाईल वन बाउंड सेवा रेषा पार, बॅट्समन महेशच्या बॅट मधून येतो हा चौकार। या चौकारानंतर संघाची धावसंख्या 6 या आकड्यावरती। सेमीफायनलची मॅच, या मॅच मध्ये पहा तुम्हाला प्रत्येक संघ एकमेकांच्या वरती कुरगोड्या करताना पाहायला मिळणार, एकमेकांच्या विरोधात मात्र कारस्थान रचताना आपण पाहणार आहोत, कारण की महत्वपूर्ण मॅच, फायनल मध्ये कोणता संघ प्रथमता प्रवेश नोंदवणार हे सांगून जाणार ही मॅच आपण पाहतोय। या बॉलवरती मात्र आडव्या बॅटने स्ट्रोक केला, बॉलून मारण्याचा प्रयत्न, एक रन आणि दुसऱ्या धावीसाठी प्रयत्न केला जाईल की काय, परंतु अगदी थांबवले बॅट्समन भूषण मोरे सरांनी, एकच धाव एका धावीने स्कोर बोर्ड 7 या आकड्यावरती। मेगा फायनल जर पाहिले तर अगदी थोड्याच वेळात कृष्णात फोंडे साहेबांचं शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून, यावेळेस मात्र हा स्कोरकड केला चांगल्या रीतीने बॅकवर्ड पॉईंट बॉलचा क्षेत्ररक्षक आहे, एक रन आणि वेगाने दुसरी धाव देखील या ठिकाणी कंप्लीट केली जाते। भूषण मोरे या संपूर्ण स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर गोलंदाजी असेल फलंदाजी असेल सगळीकडे मात्र भूषण कामगिरी केली। तर या ठिकाणी आपण पाहतोय कृष्ण फोंडे साहेबांचा शुभ सन्मान सत्कार या ठिकाणी केला जातोय। यावेळेस मात्र फटका जरूर फसलाय, निर्जन स्थळी बॉल पडला जातोय, एक रन आली दुसऱ्या धावीचा प्रयत्न, दुसरी धाव देखील वेगाने कंप्लीट केली जाईल बॅट्समन महेश त्याचबरोबर भूषण यांच्यामध्ये मात्र चांगल्या प्रकारचं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते। पहिले षटक या ठिकाणी कंप्लीट होते, पहिल्या षटकानंतर 11 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या। नक्कीच बालाजी वॉरियर्स हा टीम नक्कीच विचार करत असेल, जिंकण्याचा विचार आम्ही करत नाही परंतु हारायचे नाही हा इरादा मात्र आमचा पक्का आहे, आणि हा इरादा घेऊन मात्र बालाजी वॉरियर्स संघ क्षेत्ररक्षणासाठी सज्ज झालाय। आणि ज्या ज्या वेळेस मित्रांनो हे संघ काही स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर अनेक स्पर्धेमध्ये ज्या ज्या वेळेस बक्षीस पात्र फेरीत काही संघ प्रवेश करतात त्यावेळेस मात्र त्यांच्याकडे अनुभव त्याचबरोबर या मैदानाचा पूर्णपणे अभ्यास असतो, हाच अनुभव मात्र हाच अभ्यास त्यांना मात्र महत्वपूर्ण मॅच मध्ये कामी येतो। बॉलर अजय सज्ज होतोय, अजयजी मात्र या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर अजयने देखील आपली छाप सोडली। तर अजय सज्ज झालाय बॉलिंग मारवरती, पहिले षटक आपण पाहिलं तर बॅट्समन गोलंदाज संदीप चावरे यांनी मात्र 11 धावा खर्च केल्या, त्यानंतर बॉलिंग मार्गवरती आपण पाहतोय सज्ज झालाय, एक डावखुरा गोलंदाज ओव्हर द विकेट मारा करेल अजय,
यावेळेस मात्र चांगली बॉलिंग पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये एक रन कंप्लीट केली गेली दुसऱ्या रनचा प्रयत्न होतोय तोपर्यंत मात्र चांगले फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते धाव संख्या 12 या आकड्यावरती 12 धावा ओवर नंबर 2 प्रोग्रेस असताना आपण पाहतोय यावेळेस मात्र डेड बॉलचा इशारा कुठेतरी पाहायला मिळतोय हा नक्कीच गोलंदाज काहीतरी विचार करून मात्र त्या ठिकाणी थांबला गेला कारण की समोर ताकदवान फलंदाज भूषण मोरे यावेळेस मात्र अनसाइडला फटका केला एक क्षेत्ररक्षक वेगाने येईल चेंडू आडवेल तोपर्यंत 2 रन कंप्लीट केल्या गेल्या चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण पहा जरूर कॅच कॅरी करताना अडथळा निर्माण झाला असेल परंतु हा चौकार मात्र वाचवला या भटकाव खेळाडून धाव संख्या 14 घरात जाऊन पोहोचले दुसरं षटक मार्गस्थ आहे दुसऱ्या षटकामध्ये जर पाहिलं तर आतापर्यंत अजयच्या गोलंदाजीमधून 2 बॉलचा खेळ झालाय या बॉलवरती मात्र भूषण मोरे सेट ऑन फायर या खेळपट्टीला मात्र या फलंदाजानं अक्षरशः आग लावून टाकली या एसपीएल 2022 सीझन पहिलं आणि या पहिल्या सीझन मध्ये मात्र संपूर्ण स्पर्धेमध्ये एकच नाव या ठिकाणी रोशन होते ते अर्थातच भूषण नावातच भूषण आहे त्याच पद्धतीने भूषणची फलंदाजी देखील भूषण आहे गोलंदाजी असेल फलंदाजी असेल आपल्या मराठा वॉरियर्स या टीमच्या माध्यमातून मात्र या खेळाडूला लढताना पाहिलंय यावेळेस मात्र व्हेरिएशन परंतु त्याला देखील प्रॉपर टायमिंग पाहायला मिळते चेंडू जातो इट इज आउट ऑफ द पार्क तर धाव संख्या जाऊन पोहोचते 26 या आकड्यावरती 26 धावा लागल्या गेल्या 2 ओव्हरचा खेळ संपलाय 2 ओव्हर नंतर 26 धावा महेश त्याचबरोबर डॉक्टर भूषण आपणाला चांगली बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत क्षेत्ररक्षणाचं कौतुक करून लॉंग ऑफ रिझर्व मध्ये जर पाहिलं तर एक चांगल्या दर्जाचं उत्तम प्रतीचं क्षेत्ररक्षण रुपेशचं कौतुक करेन रुपेश मात्र आपल्या संघाकडून क्षेत्ररक्षणामध्ये बाजी लावताना पाहायला मिळत बालाजी वॉरियर्स या टीमनं टीमच्या माध्यमातून क्रिकेट खेळताना आज मात्र प्रत्येक खेळाडू आपल्या संघ मार्कासाठी संघाच्या नावासाठी संघाच्या अस्मितेसाठी संघाच्या अभिमानासाठी मानासाठी सन्मानासाठी यावेळेस नो बॉलचा इशारा पहा कॅच कॅरी केल्यानंतर जो जल्लोष परंतु पंचांचा इशारा नो बॉल आणि फ्री हिट असेल डॉक्टर भूषण यांना मात्र महत्वाच्या मॅच मध्ये मात्र एक संधी आणि ही संधी नाही तर सुवर्ण संधी आहे डॉक्टर भूषण या बॅट्समन साठी यावेळेस मात्र चांगली बॉलिंग तीस तर बॉलिंग पाहायला मिळते राजेश यांच्या माध्यमातून आणि फ्रीडच्या बॉलवरती मात्र चांगल्या प्रकारे समाचार घेताना बीट होऊन जातो बॅट्समन महेश तिसरं षटक मार्गस्थ आहे तिसऱ्या षटकातील पहिला बॉल आतापर्यंत पार पडला गेला धावफलकावरती 27 रन
या वेळेस षटम पूर्ण करण्याचा प्रयत्न फटका धरून फसलाय, परंतु निर्जन स्थळी बॉल पडला जातोय. एक रन आली, दुसऱ्या धावेचा वेगाने प्रयत्न केला जाईल. दुसरी धाव देखील या ठिकाणी कंप्लीट केली जाते. दोन धावांनी धाव फलक 29 या आकड्यावरती 29 धावा ऑन स्कोर बोर्ड आपण पाहतोय. या वेळेस बॅटचा टॉप एज क्षेत्ररक्षक त्याच्या खाली, परंतु कॅच कुठेतरी घेताना मात्र फंबल होते, चुकी होते. तोपर्यंत दोन रन या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या. एकेरी दुहेरी धावांचं क्रिकेट या ठिकाणी रंगलं जाते. दोन धावांनी धावफलक 31 या आकड्यावरती 31 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. या बॉल वरती देखील फटका धरून फसलाय. आता मात्र क्षेत्र रक्षक त्याच्या खाली, बॅट्समन आउट, ओ युटी आउट. फलंदाज महेश मात्र माघारी पडतोय. टीम मराठा वॉरियर्स या संघाला मात्र पहिला हादरा, पहिला बॅट्समन मात्र डगआउटच्या दिशेने जाताना पाहायला मिळतोय. तिसरे षटक मार्गस्थ आहे. यावेळेस अकोटप्प्यात बॉल, वन बॉलचा इशारा केला जातोय. रवी सर आपण आयोजन कमिटीशी संपर्क साधा. चांगली बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये राजेश यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. सचिन काका नाही बाळा, तर तीन षटकाचा खेळ संपलाय. तीन षटकानंतर संघाची धावसंख्या 32 या आकड्यावरती 32, लॉस ऑफ 2 विकेट 1 विकेट. तीन षटकाचा खेळ संपलाय, धावसंख्या 32 या आकड्यावरती 32 धावा स्कोरबोर्डवरती लागल्या गेल्या. तर 32 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. शेवटचं षटक हाताळण्यासाठी सज्ज झाला. एक जबाबदारी दिली कॅप्टनने बॉलर अक्षय. ज्या अक्षयने जर पाहिलं तर या अगोदरच्या मॅचमध्ये थोडीशी खराब समार कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. अनेक अवांतर बॉल, मात्र या मॅचमध्ये अक्षयला चांगली बॉलिंग करावी लागेल. ऑनसाईडला फटका केला, एक रन जरूर आले. आणि या मॅचमध्ये जर पाहिलं तर डॉक्टर भूषण यांची मात्र बॅट तळपताना कुठेतरी नक्कीच या ठिकाणी थोडीशी बॅट मात्र दुपारच्या सत्रामध्ये शांत होताना पाहायला मिळते. कारण की डॉक्टर भूषण ज्या ज्या वेळेस बॅटिंग करत होते त्या त्यावेळेस मात्र अगदी मराठा वॉरियर्स या संघाने 60 ते 70 धावांचा टप्पा गाठला होता. या मॅचमध्ये मात्र संघ आतापर्यंत 33 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 5 बॉलचा अजून देखील खेळ शिल्लक आहे. डॉक्टर भूषण स्ट्रायकिंग याला आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस मात्र डॉक्टर भूषण यांची बॅट बोलू लागली. या बॉल वरती मात्र अक्षयच्या गोलंदाजी वरती केलाय प्रहार. या बॉल वरती येतो हा खणखणीत षटकार. या षटकारानंतर संघाची धावसंख्या 39 या आकड्यावरती 39 धावा. अजून देखील 4 बॉलचा खेळ शिल्लक असेल. अक्षयने मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल, कंजूस गोलंदाजी. अगदी विचारपूर्वक या ठिकाणी बॉल रिलीज करावी लागतील, कारण की समोर एक घातक बॅट्समन आहे ज्याने या संपूर्ण शेडगेवाडी प्रीमियर लीग स्पर्धा गाजवली. चुकी होते, पहा दबाव 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 आणि दबावच पाहायला मिळतोय. या दबाव तंत्राचा वापर केला जातोय. ज्या अर्थी अक्षय गोलंदाजी आला त्याच्यावरती मात्र एखादा एक दोन आक्रमक स्ट्रोक जर पाहायला मिळाला तर अक्षयची मात्र दिशा कुठेतरी बदलली जाते. धावसंख्या 40 घरात जाऊन पोहोचले. चौथं षटक मार्गस्थ आहे. एक दोन बॉलचा खेळ. यावेळेस बॅकफुटला जाऊन जोरदार स्ट्रोक. क्षेत्ररक्षक मात्र संदीप त्या ठिकाणी तैनात आहेत. तोपर्यंत 2 रन कंप्लीट केल्या गेल्या. धावसंख्या 42 आकड्यावरती
ओवर नंबर चार प्रगति पथावर आतापर्यंत तीन बॉल का खेल संपला, तीन बॉल का खेल शिल्लक आहे। या वे सनसेटला फटका केला, एक रन आली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, वेगाने फेकी केली जाईल, तोपर्यंत रनआउटच्या स्वरूपात बॅट्समन आउट होतोय की काय, परंतु चांगल्या प्रकारचं रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। या बॉल वरती मात्र षटकार आला, षटकारानंतर संघाची धावसंख्या 50 या आकड्यावरती। मराठा वॉरियर्स पहिल्या तीन षटकांमध्ये मात्र 10 सरासरी या ठिकाणी धावसंख्या जमवत असताना, परंतु अक्षयची गोलंदाजी मात्र मागडी ठरली। अक्षयने आतापर्यंत जर पाहिले तर 18 धावा खर्च केल्या। याही बॉलवरती मात्र बॅट्समन आउट, फलंदाज विशाल मोरेसर, भूषण मोरेसर मात्र माघारी परत आहेत। पहिल्या डब्ब्याची सांगता होते, पहिल्या डब्ब्याचा या ठिकाणी जर पाहिलं तर पहिल्या डब्ब्यानंतर मराठा वॉरियर्स या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 50 या आकड्यावरती। येणारी बॉल 24 बॉल 51 रनची आवश्यकता। चोवीस बॉल आणि 51 रनची आवश्यकता, लगेचच या ठिकाणी मराठा वॉरियर्स टीम आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या। तर टॉससाठी आर्यन 11 शेडगेवाडी विरुद्ध साई वॉरियर्स, टॉससाठी या सेमीफायनल नंबर 2 या ठिकाणी लगेचच टॉस केला जाईल। टॉस का बॉस या मंचावरती आर्यन 11 शेडगेवाडी विरुद्ध साई वॉरियर्स, दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करून घ्या। साई वॉरियर्स विरुद्ध आर्यन 11 शेडगेवाडी, तर 24 बॉल आणि 51 रनची आवश्यकता विजयासाठी। 24 बॉल 51 धावांची गरज या ठिकाणी संदीप चावरी सर, आपण लगेचच या ठिकाणी बॅट्समन पाठवा। क्षेत्ररक्षण सजले मराठा वॉरियर्स विरुद्ध बालाजी वॉरियर्स अशी मॅच, त्याचबरोबर टॉस करावा अशी विनंती करेन आर्यन 11 शेडगेवाडी विरुद्ध साई वॉरियर्स या दोन्ही टीमला। आर्यन 11 कॅप्टन या, आर्यन 11 कॅप्टन, तर बॅट्समन या लगेचच बालाजी वॉरियर्स, बालाजी वॉरियर्स टीम लगेचच टॉस केला जातोय। सेमीफायनल नंबर 2 चा टॉस या ठिकाणी केला जातोय आर्यन 11 शेडगेवाडी विरुद्ध साई वॉरियर्स।
त्याचबरोबर या अतिथी कक्षामध्ये कुसगाव गावचे विद्यमान सरपंच सन्माननीय धनाजी सावंत यांचं शुभागमन या स्पर्धेच्या दरम्यान होते. त्यांचं देखील या शेडगेवाडी प्रीमियर लीग 2022 या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. साहिल चौवीस बॉल एक्कावन रन ची आवश्यकता. सलामीची जोडी मैदानात आतमध्ये जर पाहिले तर एका बाजूला संदीप चांबरे तर दुसऱ्या बाजूला अजय अशी घातक जोडी. साई वॉरियर्स टॉस जिंकला, टॉस जिंकून आपला निर्णय आयोजन कमिटीपर्यंत पोहोचवा. ज्यावेळेस मात्र बॅकफुटला जाऊन कट केलाय पहिल्याच बॉल वरती मात्र येतोय हा खणखणीत संदीप चांबरे यांच्या बॅट मधून चौकार. या चौकारानंतर स्वागत केले गोलंदाज महेश या गोलंदाजाचं. 51 धावांचा डोंगर, 51 धावांचा टार्गेट, 51 धावांचं आव्हान आहे या ठिकाणी बालाजी वॉरियर्स या टीमला. दोन्ही संघ जर पाहिलं तर करो या मरो या स्पर्धेमध्ये चॅम्पियन ठरण्यासाठी दोन्ही संघ सातत्याने दोन दिवस झटताना झगडताना लढताना संघर्ष करताना पाहिले. परंतु आज मात्र सेमी फायनल क्रमांक एक ची मॅच एकमेकांच्या विरोधात कट कारस्थान कुरगोड्या करताना ही दोन्ही संघ पाहणार आहोत. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय महेश. स्ट्रायकिंग इला बॅट्समन संदीप चांबरे ज्या खेळाडून यावेळी चांगली बॉलिंग परंतु कुठेतरी लाईन मिस करतोय बॉलर. पंच आमच्यापर्यंत करते वळतील इशारा करतील व्हाइट बॉल. अतिरिक्त धाव धावपलक अर्धी जोडली जाईल. धावपलक पाच आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. समीकरण पहा येणारे बॉल असतील 23-23 बॉल मध्ये 46 रनची आवश्यकता विजयासाठी. यावेळेस मात्र कव्हर पॉइंट मध्ये चांगला स्ट्रोक खेळलाय. दोन धावा घेतल्या गेल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतो की काय. तिसरी धाव देखील या ठिकाणी कंप्लीट केली जाते. चांगल्या प्रकारचं रनिंग बिटवीन द विकेट थोडीशी खराब पैकी पाहायला मिळाली. त्यानंतर मात्र तिसरी धाव देखील घेण्यात यशस्वी ठरलाय ते बॅट्समन संदीप चांबरे. आणि खऱ्या अर्थानं सेमी फायनलच्या सामन्यामध्ये अशा प्रकारच्या चुका मात्र अतिशय महागड्या अतिशय धोकादायक ठरू शकतात. संघाची धावसंख्या 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. तर साई वॉरियर्स विन द टॉस इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. तर सर्वांनी मात्र आज जायचं नाही विनंती असेल. पाणी बॉटल घेऊन जावा. तर धावसंख्या 8 आकड्यावरती जाऊन पोहोचली. अजून देखील 22 बॉल आणि 43 रनची आवश्यकता. स्ट्रायकिंग ला पण बॅट्समन पाहतो एक डावखुरा तडाकेबाज फलंदाज अजय या बॅट्समनला. यावेळेस मात्र चांगली बॉलिंग परंतु भूषण यांच्याकडून कुठेतरी झालेली चूक. त्यानंतर मात्र आलेली एक धाव दुसरी धाव घेण्याचा वेगाने प्रयत्न. कोणतीही गरज नसताना
दुसरी धाव देखील कंप्लीट केली गेली तिसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु थांबवले अजय यांना धाव संख्या 10 आकड्यावरती पहा दोन्ही बॅट्समन मात्र एका एका धावेसाठी मात्र एक मोठा प्रयत्न करताना आणि हे होणं गरजेचं आहे एका महत्त्वपूर्ण मॅचमध्ये मात्र एका धावेची फार किंमत असते क्रिकेटमध्ये एका धावेला त्याचबरोबर लोकशाहीमध्ये एका मताला आणि परीक्षेमध्ये एका गुणाला खूप किंमत असते आणि त्याच प्रकारची जर पाहिली तर एक हाय व्होल्टेज मॅच दोन्ही संघांमध्ये महामुकाबला सेमी फायनलची मॅच या ठिकाणी रंगली जाते यावेळेस मात्र खराब स्ट्रोक पाहायला मिळतो अगदी डॉट बॉलचा इशारा निर्धाव पद्धतीचा बॉल धाव संख्या 10 आकड्यावरती अजून देखील 41 रनची आवश्यकता असेल विजयासाठी टीम बालाजी वॉरियर्स या टीमसाठी साई वॉरियर्स या टीमने मात्र क्षेत्ररक्षण स्वीकारले टॉस जिंकून यावेळेस इनसाइड आउट फटका केलाय एकदा बॉल दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न दुसरी धाव देखील या ठिकाणी कंप्लीट केली जाते दोन धावांनीशी धावफलक 12 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय 12 धावा अजून देखील महेशचे हे षटक मात्र लांबलचक षटक आहे ते अजून देखील आहे 12 आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचते यावेळेस मात्र मोठी विकेट मोठा मासा मोठा फलंदाज बॅट्समन अजय मात्र तंबूच्या आश्रयाला जाताना पाहायला मिळेल ज्या बॅट्समन कडून मात्र एका या महत्वपूर्ण मॅच मध्ये एक मोठी अपेक्षा होती तो फलंदाज मात्र माघारी पडतोय तर प्रकाश शेडगे आपला मोबाईल चेक करा कुठे असेल तो प्रकाश शेडगे आपला मोबाईल या ठिकाणी व्यासपीठावरती जमा आहे अतिथी कक्षामध्ये तर या आणि नक्कीच इथे मात्र प्रामाणिकपणाचा एक उत्तम उदाहरण पाहायला मिळते या स्पर्धेमध्ये आणि हे होणं गरजेचं आहे पहिले षटक पार पडले गेले पहिल्या षटकानंतर संघाची धावसंख्या 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचले ओव्हर नंबर 2 बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होते गोलंदाज विशाल स्ट्रायकिंग ला बॅट्समन आपण पाहतोय चेतन तर स्ट्रायकिंग इला बॅट्समन आपण संदीप यांना पाहतोय तर बॉलर विशाल सज्ज होतो ओव्हर नंबर 2 साठी यावेळेस मात्र चांगला स्ट्रोक परंतु हवेचा वेग पहा हवेच्या विरोधात या ठिकाणी फटका केलाय क्षेत्ररक्षक मात्र चुकी करतोय बॅट्समन संदीपची कॅच या ठिकाणी मात्र ड्रॉप होताना आपण पाहतोय या बॉलवरती 2 धावा दोन धावांची स्कोरबोर्ड 14 आकड्यावरती 14 धावा या वेळेस आडव्या बॅटने फटका खेळलाय एक धावाली दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न दुसरी धाव देखील या ठिकाणी कंप्लीट केली गेली 2 धावांची स्कोरबोर्ड जाऊन पोहोचेल 16 आकड्यावरती 16 धावा अजून देखील 35 रनची आवश्यकता विजयासाठी टीम बालाजी वॉरियर्स
या टीमला मात्र मोठा संघर्ष करावा लागेल। आतापर्यंत षटकार चौकारांची आतिषबाजी होणं गरजेचं होतं, परंतु कुठेतरी हे दोन्ही बॅट्समन मात्र अगदी संत गतीने फलंदाजी करताना पाहायला मिळतात। बॉलर पुन्हा एकदा सज्ज होते तुषार विशाल, विशालच्या गोलंदाजीवरती मात्र संदीप चावरे मात्र आक्रमक स्ट्रोक खेळते। या बॉलवरती येतो हा षटकार। षटकारानंतर संघाची धावसंख्या 20 घरात जाऊन पोहोचली, 22 घरात जाऊन पोहोचली धावसंख्या। तीन बॉलचा खेळ संपला, अजून देखील 28-29 रनची आवश्यकता असेल विजयासाठी। येणारे बॉल असतील 15-15 बॉल 29 धावा। पंधरा बॉल आणि 29 रनची आवश्यकता असेल विजयासाठी। यावेळेस मात्र व्हेरिएशन पहा, वैविध्यपूर्ण गोलंदाजी। या फलंदाज संदीप चावरे यांना थांबवायचं कसं हे सूत्र मात्र वापरलं गेले। बॅट्समन बॉलर विशाल धावफलकावरती 22 धावा। याही वेळेस व्हेरिएशन वैविध्यपूर्ण बॉलिंग पाहायला मिळते। डॉटबॉलचा इशारा निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगता होते। धावसंख्या 22 घरात जाऊन पोहोचले। यावेळेस मात्र समोरच्या दिशेत फटका केलाय, लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, महत्वपूर्ण विकेट। बालाजी वरेस या टीमला मोठा हादरा लागतोय। संदीप चावरे ज्या फलंदाजानं ज्या कर्णधारानं आतापर्यंत बालाजी वॉरियर्स या टीमला सेमी फायनलच्या मॅच पर्यंत आणून पोहोचवलं होतं, मात्र महत्वपूर्ण सामन्यामध्ये चुकी होते। एक चुकीचा स्ट्रोक मात्र संदीप चावरे यांचे विकेट घेऊन जाते। बॅट्समन आउट। तर दोन ओव्हरचा खेळ संपला, धावसंख्या जाऊन पोहोचले 22 या आकड्यावरती। आता मात्र 12 बॉलचा खेळ शिल्लक असेल, 12 बॉल 29 रनची आवश्यकता। बराबर 29 धावांची गरज आहे। एक धावाले चेतनच्या बॅटमधून दुसरी देखील धाव घेण्याचा प्रयत्न, वेगाने फेकी गेली जाते, तोपर्यंत 2 रन कंप्लीट केले गेल्या। 2 धावांनीशी धावफलक 24 या आकड्यावरती। 24 रन धावफलकावरती लागल्या गेल्या। या बॉल वरती मात्र चांगली बॉलिंग पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये डॉक्टर भूषण यांच्या माध्यमातून। यावेळेस चांगली बॉलिंग पाहायला मिळते डॉक्टर भूषण यांची कौतुकास्पद गोलंदाजी। एका महत्वपूर्ण मॅच मध्ये पहा बॅटिंग आणि बॉलिंग या तिन्ही फॉर्मॅट मध्ये मात्र चांगली कामगिरी करताना पाहायला मिळते। बॉलर भूषण यावेळेस 2 धावा घेण्याचा प्रयत्न केला गेलाय, 2 धावा देखील या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत। धावसंख्या 26 या आकड्यावरती।
आता समीकरण पहा, येणारे बॉल असतील 9, 9 बॉल आणि 25 रनची आवश्यकता। या बॉल वरती चेतनच्या बॅट मधून हा येते खनखनीत दणदणीत ब्रँडेड षटकार। या षटकारानंतर समीकरण पहा, येणारे बॉल असतील 8, 8 बॉल मध्ये येणारे बॉल असतील 7, 7 बॉल मध्ये 19 रनची आवश्यकता असेल विजयासाठी। धाव संख्या 32 आकड्यावरती। दोन धावा या ठिकाणी घेण्यात येत आहे। समीकरण पहा, सहा बॉल आणि 17 धावा, 6 बॉल 17 रनची आवश्यकता विजयासाठी। तर साई वॉरियर्स टीम आपण सज्ज राहायचं आहे। ही मॅच संपल्याबरोबर लगेचच आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या। साई वॉरियर्स, साई वॉरियर्स या टीमने सज्ज राहायचंय। ही मॅच संपल्यानंतर लगेचच आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय। 6 बॉल 17 धावा, 17 धावा 6 बॉल, सेमी फायनल नंबर 1 ची मॅच आपण पाहतोय। बालाजी वॉरियर्स की मराठा वॉरियर्स या चर्चेला मात्र उधाण आले। या चर्चेचं उत्तर अगदी 6 बॉल पडल्यानंतर लगेचच आपल्या समोर येणार आहे। बॉलिंग मार्गवरती आपण पाहतोय शेवटचं षटक। ज्या गोलंदाजाने सांगितलं होतं की आम्ही आतापर्यंत अनेक नामवंत संघांना मात्र पराभूत केले, अनेक नामवंत संघाला पराभवाची धूळ चारली आणि आम्ही फायनलच्या मॅच मध्ये प्रवेश करू असं ठामपणे छाती ठोकपणे सांगितलं होतं तो खेळाडू गणेश मात्र गोलंदाजीच्या ट्रॅकवरती सज्ज होते। 6 बॉल 17 धावा महेश, महेश मात्र सज्ज होते। शेवटचं षटक, एक जबाबदारीचं षटक। चेतन त्याचबरोबर बॅट्समन राजेश मैदानात आतमध्ये पाहायला होते। राजेश असेल स्ट्राईक वरती, येणारे बॉल असतील 6, 6 बॉल 17 धावा, 17 धावा 6 बॉल। फायनल मध्ये कोणता संघ प्रवेश करणार? एका बाजूला भूषण मोरयान टीम तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय संदीप चावरयान टीम। दोन्ही टीम मध्ये चालू असलेले संघर्ष, दोन्ही टीम मध्ये चालू असलेले युद्ध। पुन्हा एकदा बॉलर सज्ज होते। महेशचा पहिला बॉल, पहिल्याच बॉल वरती फटका फसलाय क्षेत्ररक्षक त्याच्या खाली। उत्कृष्ट प्रयत्न, या प्रयत्नांना मात्र दाद द्यावी लागेल। जरूर टाया वाजल्या पाहिजेत मित्रांनो, कारण की पहिल्या प्रयत्नामध्ये कॅच सुटली, त्यानंतर मात्र दुसऱ्या प्रयत्नामध्ये हा प्रयत्न केला गेला। जरूर हा खेळाडू पडला मित्रांनो मैदानामध्ये पडला तर तुमच्यासाठी टाया बसतील, परंतु कुणाच्या नजरेतून पडू नका, कारण की मैदानामध्ये पडलेला खेळाडू पुन्हा एकदा उठू शकतो, परंतु एखाद्याच्या नजरेतून उठलेला खेळाडू मात्र नक्कीच उठण्यासाठी तानाजी नाटुलकर यांचं कौतुक करेन। या वयामध्ये देखील अगदी एक उत्कृष्ट प्रयत्न त्यांच्या माध्यमातून करण्यात आलाय। या वेळेस पहा बॅटचा टॉप पेच, एक रन दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु चांगला तो त्या ठिकाणी पाहायला मिळतोय। धावची संधी राजेशला मात्र स्वतःचे विकेट सॅक्रिफाईस करावी लागते। बॅट्समन आउट, राजेश तंबूच्या आश्रयाला। आता मॅच पहा, मॅचचं पारडं पहा। दोन बॉल वरती मात्र दोन सिंगल पाहायला मिळाला, त्यानंतर मात्र येणारे 4 बॉल आणि 15 रनची आवश्यकता। 4 बॉल 15 धावा, 15 धावा 4 बॉल, अर्थातच 3 चौकार 3 रन, त्याचबरोबर 4 चौकार हे समीकरण, 2 षटकार 3 रन। अक्षय मैदानाच्या आतमध्ये सज्ज होते। ज्या अक्षयच्या गोलंदाजीमध्ये थोडासा चांगल्या प्रकारे जास्त धावा गेल्या होत्या, तोच अक्षय मात्र बॅटिंगला इतर आपण पाहतोय नॉन स्ट्राईक एंडला। तर बॅट्समन सज्ज होतो चेतन। 4 बॉल आणि 15 धावा, पुन्हा एकदा राऊंड द विकेट मारा करतील बॉलर महेश। महेशच्या गोलंदाजीवरती फटका फसलाय डॉक्टर भूषण यांनी पकडलाय, झेल संपलाय बॅट्समन महेशचा, चेतनचा खेळ, बॅट्समन आउट,
विकेट प्राप्त केल्यानंतर मात्र मराठा वॉरियर्स या टीम मध्ये जोश जल्लोष उत्साह पाहायला मिळतोय, कारण की चेतन मध्ये क्षमता होती, चेतन मध्ये ताकद होती ही मॅच जिंकून देण्याची, परंतु या ताकदीला मात्र कुठेतरी माघारी पाठवले जाते. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये संतोष, मिस्टर संतोष मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. तर प्रशांत, प्रशांत या नावा, प्रशांत नाव आहे संतोष या नावानं प्रचलित. तीन बॉल 15 रनची आवश्यकता, यावेळेस मात्र एक रन कंप्लीट. दुसऱ्या रन साठी वेगाने प्रयत्न केला जाईल, दुसरी रन देखील या ठिकाणी धावून काढण्यात येत आहे. दोन बॉल आणि 12 रनची आवश्यकता. मराठा वॉरियर्स की बालाजी वॉरियर्स हे सांगू जाणार आहे दोन बॉल, आणि या दोन बॉल वरती दोन षटकार येतात की काय. बालाजी वॉरियर्स या टीमच्या माध्यमातून सायकेला बॅट्समन आपण पाहतोय. प्रशांत या बॉल वरती मात्र चांगली बॉलिंग पाहायला मिळते अगदी. हा बॉल मात्र महत्वपूर्ण होता, या बॉल वरती जर मात्र तेव्हा त्या सारखा षटकार खेचला असता तर नक्कीच या मॅच मध्ये कमबॅक केलं असतं बालाजी वॉरियर्स या टीमनं.